नाशिकची महासभा नेहमीच चर्चेत असते, परंतु कालची महासभा जरा वेगळीच ठरली आहे. या महासभेत वेगळं चित्र बघायला मिळालं, ते म्हणजे महासभेत महापौर रंजना भानसी यांचा दुर्गा अवतार. महापालिकेची महासभा म्हटली म्हणजे नाशिककरांच्या मनात प्रश्न उद्भवतो, तो नेमके आज काय घडणार. आणि कालच्याही महासभेत असे बरेच प्रश्न रंगले. महापालिकेच्या झालेल्या महासभेत प्रश्नोत्तरांचा भडीमार तासन तास सुरू राहिला. गणवेश खरेदीतील भ्रष्टाचाराविषयी प्रश्न उपस्थित करत तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विलास शिंदे यांच्याकडून करण्यात आली. यावेळी विलास शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. परंतु आजही परिस्थिती ग्राम पंचायतीपेक्षा वाईट परिस्थिती त्या खेड्यांची झालेली आहे. म्हणून मी आपल्याला आज या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, आहे संबंधी आयुक्त साहेबांनी, संबंधी महापौर साहेब आणि सभागृह नेते आणि सर्व पदाधिकारी यांनी या 23 खेड्यांचा एक दौरा घ्यावा. त्या 23 खेड्यांमधील परिस्थिती काय आहे ते आपण बघून घ्यायला पाहिजे. शिक्षण विभागाचा कारभार आजवर कसा चुकला याविषयी भाष्य करताना आयुक्त मुंडे यांनी पाऊण तास नगरसेवकांची उद्बोधन केल्यानं महापौर रंजना भानसी चांगल्याच भडकल्या. सभागृहात नगरसेवकांसमोर भाषणबाजी करण्यापेक्षा प्रभागातील विकास कामांसाठी नगरसेवकांना आधी निधी उपलब्ध करून द्या असा टोला महापौरांनी आयुक्तांना लगावला. माजी आयुक्त अभिषेक कृष्णा नगरसेवकांनी सांगितलेली कामे करत होते. त्यांच्या कारकिर्दीत महापालिकेची रुग्णालय आणि दवाखानेही सुरळीत सुरू होते, परंतु मुंडे यांनी कृष्णा यांनी मंजूर केलेली सेवकांची कामे रद्द केली, दवाखानेही बंद केले. त्यामुळेच एकीकडे शहराचा विकास ठप्प झाला असताना डेंग्यू स्वाईन फ्लू सारख्या साथीच्या आजारांचाही उद्रेक झाला असून नगरसेवकांना महासभेत आरोग्य प्रश्नी लक्षवेधी प्रस्ताव सादर करण्याचा दुर्दैव प्रसंग ओढावला असंही महापौर रंजना भानसी यांनी यावेळी सांगितलं. आपण इतकं कलेक्टर ऑफिस असेल, जे काय असेल अंगणवाडीच्या विचार त्यांना काय देतो मानधन. आज 4 महिन्यापासून त्यांना मानधन नाहीये. ते मानधन इथून पुढे त्यांचं मानधन जे असेल अंगणवाडीचा ते पहिलं मानधन द्यावं, मागचा ठराव निश्चितपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. अंगणवाडीच्या विषयामध्ये 19/7/2018 त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रशासनाला सूचित केलं होतं. निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करून वेळोवेळी त्या अंगणवाड्यांचा विषय ज्यावेळेस त्यांना मुदत वाढ द्यायचा असं पुन्हा महासभेवर येऊ द्या. निश्चितपणे त्या सगळ्या नगरसेवकांना माहीत होतं लोकप्रतिनिधी हा जनतेचा असतो, तो खुर्ची
निश्चितपणे त्या किती काम करतात, त्यांना नुसतं उभं करणं शिकवायचं नाहीये, त्यांना लोकांच्या दार दार मतदार याद्या करायच्या. महासभेची महाचर्चा तर रंगतच असते, पण या महासभेचे पडसाद नेमके नाशिककरांवर काय पडणार यावर सर्वांचेच लक्ष लागले. दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी गुलाब मणियार, नाशिक.